तर भाई ब्लॉग आता असंच सुरू करतोय मी, कारण की ना मयूर निघाले आणि ती दादरपर्यंत पोचले, म्हणजे दादरपर्यंत पोचले, परत मी आंघोळीला जाणार आणि तिच्यासमोरच ब्लॉग सुरू करणार, त्यामुळे मी आत्ताच ब्लॉग सुरू करतोय. आत्ताच आम्ही भाई आत्ता बघ किती वाजतात, दीड वाजले. तर आम्ही आत्ता मगाशी अर्धा पाऊन तासापूर्वी उठलो आणि उठल्या पबजी खेळायला चालू केलं, कारण हॅरी वगैरे हे लोक खेळ बटाटा पण खेळ होता आणि मी जसा उठलो तसा मला लगेच जॉईन करायला लावला आणि आम्ही लोक खेळ होतो. तर आता आपण ब्लॉगची सुरुवात करू, कारण भाई मयूर निघाले आणि ते दादरपर्यंत पोचले, त्यासमोर तर ब्लॉग सुरू करणार नाही आपण. आणि फ्रेश बी शोया मस्तपैकी आणि त्यानंतर सुंगडीमध्ये आतमध्ये जाऊन ब्लॉग तुफानवाला सुरू करू आपण. आणि ब्लॉग कसला आहे काय ते तुम्हाला सगळं माहितीच आहे, तर आपण सगळ्या नंतर बोला, पहिले जाऊन फ्रेश होतो. आणि आज पण खूप सारे प्लॅन, खूप सारे म्हणजे जास्त काय नाही, मंदिरात वगैरेच जायचं आहे आणि संध्याकाळी आपला वेगळा प्लॅन आहे, तो तुम्हाला सांगतो आता लगेच थोड्या वेळात. हॅपी बर्थडे यो यू, हॅपी बर्थडे यो यू. कोकबन गावचे सरपंच आज आमच्या घरी आलेत आणि स्ट्रॉंग बॉईज संघाचे कर्णधार वन साइड आणि तो 1 मिलियन झाल्यानंतर स्वतःला बघते बघ अशी. आज तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला कसं वाटतंय आपल्या प्रेक्षकांना जरा सांगू इच्छित तुम्ही? चांगलं वाटतंय आणि मेसेज कमेंट काय होतात, मेसेज आणि स्टोरी वगैरे मेन्शन करूनच माझं ना असं धकधक धकधक कारभार लावत होतं बाय, की कोण त्या सायलीचं तुला सांगते ना, सायलीचे वगैरे असे कोणाकोणाचे व्हिडिओ बघून असे एकदम वेगळं वाटत होतं. तर मला असं वाटतं आजचा बर्थडे मला खूप चांगला जाणार आहे, 2 वाजले आता चांगला जाणार आहे. आता 2 वाजले आणि आम्ही अजून घरीच आहे आणि आम्ही अजून मंदिरात पण गेलो ना, तर माझा बर्थडे चांगला जाणार आहे, आता बघूया. आणि भाई ब्लॉग कसा होईल काय होईल काय? अरे माझा पण ब्लॉग चालू. अरे चालू ब्लॉग कोण शूट करणार, सरप्राईज आहे काय काय काय, ती सोबत येते तिला काय म्हणजे बोलतात ना आपण राहणारच नाही सरप्राईज सारखं, ती पण सोबत होता. पर आम्ही काय वेगळा प्लॅन केला काय केला, आता म्हणजे मंदिरात वगैरे तर जायचंच आहे, पण दुसरं अजून काय केलं ते तिला न सांगता कसं करणार ते आता मोठ्या टास्क आहे. तर देखते रहिये अमन धेगावकर यूट्यूब चॅनल और सावधान रहिये, सतर्क रहिये और वाढदिवस ऐसे साजरा करते रहिये. जय हिंद जय हिंद जय भारत. अमनकडे पण लागेल, तुषार आला होता, तुषार सोबतच मी गाडीतून आलो आपण लोक आणि आता अमनच्याकडे आली आहे आणि अजून 2 वाजले मंदिराकडे आले, अमनकडे आली आणि अजून 2 वाजले अजून मंदिरात जायचं आता पण मी हार्ड. तो चलिए सुरू करते हैं. जय महाराष्ट्र, लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार. तर कसे आहात सर्व, मी अमन सुनील देगावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग कशावरती काय ते तुम्हाला सगळं समजलं आहे. आजचा ब्लॉग आपला मयूच्या वाढदिवसानिमित्त आहे आणि मगातपासून मगाशी आता ते ऍक्च्युली येऊन पण गेले आणि जस्ट आता ते बाहेर गेले, आपला तुषार आला त्यासोबत, कारण त्यांना काहीतरी घ्यायचं आहे बाहेरून. तर तेवढ्यामध्ये लगेच मी शॉट आपला उरकून घेतला, कारण तिच्यासमोरच शूट करणार ते सगळं करणार
त्याला मजा नाही. आणि परत आपण संध्याकाळी आपला वाढदिवस वेगळा साजरा करायचा आहे. आप बोल ना. हा मागून कॅमेरा से बोलते. बोल बोल बोल. मागून कॅमेऱ्याच्या इशारे करते. तर संध्याकाळी आपला आहे ना प्लॅन आहे तो असा आहे की आपण बोटीवर वाढदिवस करणार आहे. गेटवेला आपला जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा चर्चगेट या ठिकाणी आहे ताज हॉटेलच्या समोरचा गेटवे आपला सर्वांना माहिती आहे. गेटवे वगैरे सांगायची गरज नाही. तिथे आपण बोटीवरती वाढदिवस साजरा करणार आहे. आता तो कसा होतोय काय होतोय हे आपण बघूया. आपण विचार तर केलाय परत अजून ते केलंय सगळं. तर बघू कसं काय होतंय ते. सर्वप्रथम आता आपल्याला ना बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला गेलंच पाहिजे. म्हणजे वाढदिवस आहे तर माझा असो किंवा तिचा असो आपण सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी जातोच जातो. तर आता तसंच आपण जाऊया. ती येईल. आपण नाश्ता वगैरे करू. जरा नाश्ता करून मंदिरात वगैरे जाऊ. बाकी सगळं हॅरीला हॅरीच्या हातामध्ये कमान सोपवले. मी हॅरी सगळं त्याच्या बाजूनी बघतो आणि त्याचा पण ब्लॉग बघायला विसरू नका हॅरीचा. आणि हॅरीचा पण ब्लॉग बघायला विसरू नका कारण तो त्याच्या बाजूनी तो सगळी तयारी वगैरे करतो बाकीची. तर असंच आपला आजच्या ब्लॉगमध्ये पण सोबत राहा. कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. झटपट टाकला मी तो कालच. आपला कालच बनून लगेच झटपट एडिट बिडिट करून लगेच टाकून दिला कारण त्या तो ब्लॉग लेट केला तर मग त्याला मतलबच राहणार नाही म्हणून तो लगेच टाकून दिला. तर आजचा ब्लॉग कसा होतोय काय होतोय भाई मला पण मी पण सांगू शकत नाही की असं ठरवल्याप्रमाणे कधीच होत नाही वाढदिवसला. काली आमची हिरोईन आहे आता ब्लॉगची. दोन दिवस झाले. आता काय बोलतो आपण जसं ठरवतो ना तसं मोस्ट ऑफ तर होतच नाही ठरवल्याप्रमाणे. तर कसं काय होईल ते आपण बघून घेऊ. जे काय होईल ते गोड मानून घ्या. मी माझ्या पद्धतीने जे करता येते ते मी करेन. पण कसं होते काय होते ते आपण नंतर बघू. आता नाश्ता वगैरे करू मस्तपैकी आणि निघू आपल्या बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला. आणि मी सांगायला विसरलो की आज आपला शो पण आहे. आज हळदीचा एक छोटासा शो आहे आपल्या भायखळ्यामध्ये. दादाने आज एक शो पण घेतलाय आणि तो सुद्धा संध्याकाळी वाजवायचा आहे. म्हणजे कसा आपला टाईम मॅनेज होतोय ते तो टाईम मॅनेज करून आपल्याला तिकडे जायचं वाजवायला. तर मस्त नाश्ता करूया आणि निघूया. हा परिचित हा परिचित आज बड्डे म्हणून पुढे बसायला देतोय. हा चला आपण मागे बसू. आज पहिले मठात जाऊया इकडे आपल्या इकडं इथं स्वामींचा मठ आहे ते. मुलगीने आई आली ती आणि ती मुलगी ओळखत नाही. तू ते इथे भेजू काय म्हणाला ते भेजू तेची बघती बघती काय ती म्हणजे बाई बघ कुठे कुठे दादा तो कुठे कुठे ओळखतात. मागे पण एक युट्यूब बनवलाय ते ऑनलाईन कोणते आले होते तर नेहमीप्रमाणे आपल्या बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला सिद्धिविनायकमध्ये आलेलो असतो. आणि भाई मोबाईल अलाउड नाही तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना आतमध्ये. तर भेटल्या जा घेऊ. मस्त मस्त भेटलेला भेटलेला. अरे गर्दी आज आज काय रे. आज मोहितचा बर्थडे म्हणून गर्दी वाटतं आजलाय. आज मोहितचा बर्थडे म्हणून गर्दी वाटतं आजलाय. तू पण गर्दी. चला शॉर्ट भेटले तर घेत राहू नाही तर मग
ठीक आहे. भाई लाईन मध्ये आम्ही उभे होतो पण आम्ही लाईन मधनं बाहेर आलो कारण खूप गर्दी आज. आज मंगळवार पण नाही आहे तरी पण गर्दी खूप आहे. तर आपले दादा तिकडं त्यांना भेटलो आणि लगेच आपलं दर्शन झालं आणि आलो बाहेर. आतमध्ये आपल्याला टिका लावलं भाई. ते मला बोलतं बाल थोडा उपर करो, बाल थोडा उपर करो. कत्री कत्री काजू कत्री कत्री आली ना. माझं वाजतं माझं वाजतं. मी कसा खाऊ. आम्ही आमच्या बड्डेच्या माझ्या बड्डेच्या वेळी पण या म्हणजे आमचा फिक्स आहे आम्ही इकडे देतो. हॅलो भाई या शॉपला तो नक्की विजिट करा. मोरे फ्लॉवर शॉप. तर मस्तपैकी आपलं सगळं दर्शन वगैरे करून झालंय बाप्पाचं. म्हणजे आम्ही लाईनमध्ये उभे होतो पण लाईन खूप आहे आणि आपल्याकडे टाईम नाही आहे कारण आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे म्हणून आम्ही दादाला फोन लावला आणि तिकडे लगेच आम्ही दर्शन करून घेतलं. दर्शन झालं आणि आता आपण घरी जाऊया फ्रेश होऊया आणि आपल्या दुसऱ्या प्लॅनिंगला निघूया. ओके बटेकर बघा माझा पण मोठा लावला पकड जरा. बाजी बोलतात जरा बाल उपर करो. हे बघा जरा बाल उपर करो. बच्चींचा बोट एवढा मोठा. बच्चींचा बोट होता का बोटा होता का कळला नाही असा डायरेक्ट दिला डायरेक्ट घरी. आता आपल्याला जायचं टॅक्सीने भैया करी रोड चल. भाई लय उशीर झाला आता आम्हाला लय उशीर झाला. बोलो ना जसं ठरवतो ना आपण जसं टायमिंगनी राह सगळं करायचं तसं कधीच नाही होत. उशीर झाला आणि आता लय धांडलं आहे आपल्याला पोचायला आपल्या लोकेशनला. केलोशनला कसं झालं बघ जुन्या काळातला कॅमेरा. चला घरी. तर भाई आता मी मस्त फ्रेश वगैरे होतो कारण आपल्याला आधीच जायला उशीर झाला आहे आणि आत्ता इथपर्यंत तुम्ही हा ब्लॉग पूर्ण पाहिलात आणि याच्यानंतर ते सेलिब्रेशन होणार आहे ते तुम्ही याच्या पार्ट टू मध्ये पाहणार आहेत कारण आपण जर एकाच पार्ट मध्ये आपण सर्व घेतलं तर ब्लॉग खूप मोठा होणार आहे. सो आपण या ब्लॉग नंतर जो ब्लॉग येईल त्या पार्ट मध्ये त्या ब्लॉग मध्ये सर्व जे यानंतर जे सेलिब्रेशन सर्व होईल ते या ब्लॉग नंतरच्या ब्लॉग मध्ये येईल. सो स्टे ट्यून. आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. हा पार्ट वन आहे. पार्ट टू येईल त्याच्यामध्ये सर्व सेलिब्रेशन बोटीवरचं वगैरे असेल तिकडेचं. तर चला हा ब्लॉग तुम्ही आता पहिला पार्ट तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता हा पहिला पार्ट मी तसं एंड करतो असं जाहीर करतो आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या जाबूवाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. असेच आपले ब्लॉग पात्र आणि असंच माझ्यावरती आणि आपल्या ब्लॉगवरती खूप सारं प्रेम करत राहा. आपली बड्डे गर्ल रेडी होता ना. चला लय उशीर झाला आपल्याला निघायचं आपल्याला आणि सोबतच माझी ड्रेसिंग फॉर्मल आयुष्यात पहिल्यांदा घातले. आयुष्यात माझ्या म्हणजे पूर्ण एवढ्या वर्षांमध्ये मी फर्स्ट टाइम फॉर्मल ड्रेसिंग मारले मारले म्हणजे घातले. हा आता कोणाला मारले असं काय नाही. आणि भाई ऑलमोस्ट आहे ना भरपूर जणांनी हे बघा हेनी शर्ट नवीन घातलंय हेनी नवीन घातले काय काय बोलायला सिक्स पॉकेट कार्गो पटेल यांनी नवीन घातले. हॅरीनी शूज बी नवीन घेतले. अजून बघूया अजून कोणी कोणी नवीन घातले. मी तर पूर्ण नवीनच आहे बघा. हा शर्ट मी आता 2 दिवसा अगोदर शिवून आणलाय.
दोन दिवसा अगोदर शिवून आणले शर्ट आणि बाकी हे सगळं बघ दाखव जरा लांब. मला दोन टी शर्ट स्पॉन्सर केले. चला आता आपली तयारी बियारी सगळी झाली आणि हॅरी बटाट्या बिटाट्या हे लोकांना वेगळा कॉन्ट्रॅक्ट दिला होता तो हॅरीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा पर्सनल, कारण हॅरी त्याच्या बाजूनी बनवणार आहे वेगळा जे तो तयारी करतोय. तर आम्ही आता निघतो डायरेक्ट आपल्या गेटवेला आणि पार्ट टू मध्ये सर्व सेलिब्रेशन वगैरे तुम्ही पाहालच, तर स्टे ट्यून फॉर पार्ट टू. टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया.